अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। शेंगोळा ग्रामपंचायतीच्या विद्यमाने येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शेंगोळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायविचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। विजय असो। वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेने संपूर्ण राज्यामध्ये मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या विद्यमाने आज जळगाव येथे सुमारे 433 नेत्र रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। मुंबई येथील जे जे रुग्णालयाचे 3 डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिनी पारीख आणि त्यांची संपूर्ण टीम मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाकरिता परिश्रम घेत आहेत। यांनी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र हे अभियान राबवण्याचं ठरवले, त्यानिमित्त जळगावहून सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी ही संकल्पना जळगावहून सुरुवात केली। जळगाव जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने व रागिनी मॅडम यांच्या माध्यमातून हे इथे ऑपरेशन वगैरे करण्यात आले। आज 2 दिवसात एकूण
208 आणि 245 असे दोन दिवसात ऑपरेशन होऊन सण आज पेशंटचे डिस्चार्ज होऊन आज नवीन ओपीडी काढण्यात आली. एकूण ऑपरेट 1700 करण्याचं टार्गेट गिरीश भाऊ महाजन यांनी ठरवलं आहे. तो रामेश्वर नाईक यांची टीम इथे गेल्या 5 दिवसापासून कार्य करत आहे. रामेश्वर नाईक व त्यांचे सहकारी यांनी सगळ्यांनी ही कल्पना डोक्यात घेऊन सगळे हे काम नुसते तिथे पार पडत आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.